राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नगरमध्ये सकाळीच दाखल झाले होते. पवार हे नगर औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात थांबले होते, मात्र निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच त्यांनी लगेच विश्रामगृह सोडलंय. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा नंदनवन लॉन मध्ये आयोजित करण्यात आला होता. असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी या मेळाव्याला उपस्थिती लावली आहे. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आपल्या जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी पार पडतोय आणि आजच या ठिकाणी निवडणुकीचं या ठिकाणी बिगुल सुद्धा या ठिकाणी वाजलेलं आहे आणि म्हणून आजच आता आजपासून या ठिकाणी आचारसंहिता घोषित होत असताना निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज कधी भरायचा, त्याचं माघार कधी आणि मतदान कधी, ते मतमोजणी कधी, याची तारखा सुद्धा आज या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज नगर जिल्ह्यातल्या या मेळाव्याला फार महत्व आहे. आज आपण बघतो की आदरणीय साहेबांनी वेगवेगळ्या पदावर काम करत असताना सर्वसामान्य माणसाला निधी न्याय द्यायचा प्रयत्न केला, ग्रामीण भागातला शेतकरी हा त्याच्या पायावर उभं करण्याचं काम केलं आणि म्हणून आज आपण बघतो की आज शेतकरी अडचणीत असताना आदरणीय साहेबांचा जो आधार आपल्या सगळ्यांना आहे तो आधार आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. उद्याच्या काळात या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आदरणीय साहेबांचं एक कार्य, प्रत्येक जण या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि साहेबांना या वयात या ठिकाणी फिरत असताना साहेबांची जोश, साहेबांची जी ताकद आहे ती आपण सगळ्यांनी आपल्या अंगात घेऊन या ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करणार आहे की साहेब ह्या वयात एवढा वेळ आपल्या सगळ्यांसाठी जर देत असतील तर आपली सुद्धा सगळ्यांची तेवढी जबाबदारी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या महाराष्ट्रात आणण्यासाठी, आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात आणण्यासाठी आदरणीय साहेब आपल्याला आज जी सूचना करतील, जो आशीर्वाद देतील, तो आशीर्वाद बरोबर घेऊन गावगावच्या प्रत्येक माणसापर्यंत पोच होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून आज आपण बघतो की वेगवेगळ्या अडीअडचणीतून आमचा शेतकरी बांधव पुढे जातोय. अशाही परिस्थितीत या ठिकाणी आज सर्वसामान्य शेतकऱ्याचं लक्ष येतं की ज्या ज्या वेळेस साहेबांनी या ठिकाणी केंद्रात कृषी मंत्री म्हणून, या ठिकाणी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्या त्या वेळेस साहेब प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिले. आज सुद्धा साहेब या ठिकाणी प्रत्येक भागात जाऊन, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाची अडचण काय ही समजून घेत आहे, ती अडचण आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल, दुष्काळाची अडचण असेल, या ठिकाणी पीक विम्याची समस्या असेल, ज्या ज्या काही समस्या आहेत या समस्या समजून घेऊन बाजारभावाच्या बद्दल काय करतायत, प्रत्येक गोष्टीत आदरणीय साहेब लक्ष घालतायत आणि तुमचे आमचे प्रश्न सोडवतायत आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी आज होणार आहे. हे मार्गदर्शन आशीर्वाद बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचं मिळून आपण सर्वजण मिळून काम करू एवढंच खरं तर ह्या निमित्ताने सांगतो आणि परत एकदा साहेब आपण आज अतिशय खरं तर आजच निवडणुकीचं बिगुल या